तुमच्या लक्षात आलं काय? आलंच पाहिजे. रामाचं बाळ पण काढलं गेलं आणि कृष्णाचं बाळ पण असं उमलू दिलं. रामा तू कुणा चांगलं कायस असं वागून जमायचं नाही, रामा असं करायचं नाही, रामा तसं करायचं नाही. कृष्ण काही नाही, गोठ्यापासून राजवाड्यापर्यंत गाईच्या गोठ्यामध्ये होताच. होता का नाही? होता. गाई राखत होता, हो गाई राखत होता, खोड्या करत होता, करत होता. मला नाही वाटत की रामाने कधी कुणाची खुडी काढली असेल. कुठे रामायणात उल्लेख आहे का कुणाच्या की रामा तू खोड्या करू नकोस रे बाबा, रामा हे खोड्या करणं बरोबर नाही. पण कृष्ण चरित्रात आहे, अरे तू खोडी नको करू माझे बाबा वा, तू खोडी नको करू माझे बाबा. हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, हाती घेऊन या काठी शिकविते श्रीपती, यमुनेची माती खासी का का का. अरे तू खोडी नको करू माझे बाबा वा, तू खोडी नको करू माझे बाबा. अरे बाबा खोड्या करू नकोस. रामाला कधीही कोणी सांगितलं नाही, कारण रामा राम असंच बसायचं. रामाला शिकवलंच होतं, मोठी माणसं आल्याबरोबर नीट बसावं, दर्शन घ्यावं, कृष्णाची सगळी तरास निराळी, नको ते करायचं आणि थापटत बसायचं. जेवढी सध्याच्या मुलामध्ये क्रीडा बघता तेवढी सगळी कृष्णात होती. बरं का? आनंद भोगत होता, आनंद भोगत होता. अहो काय त्या कृष्णाची लीला आहे तुम्हाला सांगू. असं तिथे सगळं झालं आणि ते इतकी जमीन सुंदर होती, मार्बलची पॉलिश केलेली, त्याच्यात त्याचं तोंड दिसू लागलं. दिसल्याबरोबर त्याला वाटलं हे कोण आहे माझ्यापेक्षा सुंदर, तो तिकडून असं करतोय, तेही असं करतोय. आईला विचारते कोण आहे? आता इतका अज्ञानी आहे का? अनंत कोट ब्रह्मांड नायक इतका अज्ञानी आहे का? पण लक्षात ठेवा, कृष्णाने असं केलं असंच म्हणावं लागतं. हीच क्रीडा आहे आणि हीच लीला आहे. असा बसला तर लीला नाही. जरा कुणाच्या चिमटा काढ, कुणाच्या खोड्या कर, जाता जाता एखाद्या गवळ्याच्या पोराला टपली मार, एखाद्या गवळणीचा पदर पकड. रामायणात कुठे वाचलंय की रामाने जाताना रस्त्याने कोणा बाईचा पदर पकडला? रामा दशरथनंदन असं बोलणं कळलं का? मी मर्यादा पुरुषोत्तम सांगतोय, ते बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला जर सध्याच्या काळामध्ये कानफाटात खायचे नसेल तर रामासारखे वागा, आणि हाऊ थक असेल तर होऊ द्या पुढे. म्हणून लक्षात ठेवा, अनुकरणीय राम आहे, अनुकरणीय राम आहे, पण सुखदुःखाशी सामोरं जाण्याकरता आदर्श कृष्ण आहे. त्यावेळेला रामाचं चरित्र बघावं आणि कृष्णाचं तत्वज्ञान ऐकावं. म्हणून रामाने कधीही तत्वज्ञान सांगितलं नाही, तत्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत हाच बाबा पडला. रामाने कुठे तत्वज्ञान सांगितलं का? नाही, ऐकलं. होय गुरु महाराज आपण म्हणाल ते खरं. हा म्हणाला तुम्ही बिमी नाही, मी म्हणेल ते खरं. काय म्हणजे एक लक्षात ठेवा, कृष्णामध्ये देवत्व दिसतं तशी गुंडगिरी सुद्धा दिसते. रामामध्ये आहे का कुठे? मी का सांगतो तुम्हाला, सर्वांगाने परिपूर्ण अवतार. म्हणून लक्षात ठेवा, मुक्त होण्याच्या भाषा कोण करतो? ज्याला जीवनामध्ये परिपूर्णतेचा आनंद भोगता येत नाही तो. कृष्ण सर्व बाजूने आनंद भोगत होता. लहानपणी काय तुम्हाला सांगू, त्या गाई काय चारायला जायच्या, आनंद काय लुटायचा, लोणी काय चोरायचं, अरे काय चोरायचं, हां
रामाला जरी वाटलं असतं की शेजारच्या घरात जावं खावं, बिलकुल जाता आलं नाही. किती बंधन त्या रामाला, यांनी पोरं जमवायची बरं का, पोरं जमवायची, दगडं मारायची बरं का, ते लोण्याचे गोळे काढायचे, खायचे, सगळ्याला वाटायचे, वानरांना वाटायचे, काय हौस आहे हो. मग आता मला सांगा, हा लीला पुरुषोत्तम दामोदर, फारच आनंद, फारच आनंद. आणि चरित्रामध्ये इतका गोडवा आहे त्या बरं का, इतका गोडवा आहे, इतकी लीला, इतक्या खोड्या आहेत की सगळ्यांना बघून आनंद वाटतो की आम्ही एखादा मुलगा खोड्या करकायला लागला तरी म्हणतो अगदी कृष्णासारखा आहे बरं का. खोडकर हो, खोडकर, फार खोड्या. म्हणजे तुम्हाला एक सांगू का, त्या खोड्याचा सुद्धा आई वडिलांना आनंद वाटत असतो. तुम्हाला माहितीच आहे सगळे सांसारिक आहात, दोन चार दिवस ते खोड्या करणारं पोर आजारी पडले की नाही, मग ती आई असे डोळे का हो, चेहरा उतरला, नाही हो माझा बाबा आता काही करत नाही, ओ काय दोन दिवस तापांनी फणफणलाय, ओ काय. मी म्हटलं हो काल तो ओरडत होता ना भयंकर खोड्या, अहो नाही हो ते निराळा आहे, पण त्याच्या खोड्याने घर भरून आलं, त्याच्या खोड्याने जीवनामध्ये आनंद आला. मी परवाच पंढरपूरला सांगितलं, एका बाईला 10 वर्षांनी पोर झालं बरं का, आणि त्या पोराला घेऊन निघाली देवदर्शनाला पैठणी नेसून, आणि ते पोर नेमकं त्या पैठणीवर गडबड केली, सबन ते भिजलेलं सगळं अमकत अमकत. आता मी संसारिकच, मी बघितलं, हसलो तिकडे बघून ते सगळं. मला म्हणाले बाबा महाराज, मी म्हटलं बाई 8000ची पैठणी काय झालं, म्हटली बघा ना कसं करून ठेवलं, म्हटलं कसं करून ठेवलं का म्हणतेस, एवढ्या करता नवस केला होतास ना, याजसाठी केला होता अट्टास, अट्टास कशा करता होता. नाही म्हटली महाराज अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, त्यांनी जरी माझं पातळ भरवलं तर त्या भरवण्यात सुद्धा कौतुक आहे, कळलं का, हे प्रेम आहे, हे प्रेम आहे. शेजारच्या पोरांनी असं नुसतं ओढली ना पैठणी, चुरगळली ना, वळणच नाही हो, कसलं ते शेजारच्या बाई वळण लावत नाहीत, आणि हिचं केलं तरी असू द्या याजसाठी केला, कळलं का. कृष्णाच्या खोड्यामध्ये सुद्धा आनंद आहे, एक लीला आहे, एक कौतुक आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, इथे प्रत्येकाला असं वाटतं की जीवनामध्ये आनंद भोगावा, आणि आनंद जो तुम्हाला मला मिळणार आहे तो कृष्णाच्या अवतारातच मिळणार आहे. आणि अशा कृष्ण परमात्म्याने लीला करत 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 कृष्ण एका धर्माच्या अधिष्ठानावर आहे, धर्म संस्थापनार्थ मी युगायुगामध्ये अवतार घेतो. पण एक लक्षात आलं का, धर्माच्या उच्चतम पीठावर असून सुद्धा गंभीर नाही, मोठा मजेशीर आहे, मोठा उच्च पदावर आहे. धर्माचं पीठ निर्माण केलं गीतेच्या माध्यमातून. आज 1000 वर्ष लाखो प्रवचन झाली असतील गीतेवर, पण ती गीता कधी जुनी झाली नाही, एवढा धर्माचा शास्ता झाला. पण एवढा असून सुद्धा गंभीर नाही, उलट अर्जुन गंभीर झाला होता, त्याचं गंभीर पण दुष्ण्या देऊन काढून टाकलं. अरे काय रे तोंड वाकडे करून बसलायस, काय तुझं थोबाड, काय तोंड वाकडे केलेस, उलट धनुष्यबाण घे हातात. आणि एक लक्षात ठेवा, धनुष्यबाण हातात घेण्याकरता गीता सांगितली, खाली ठेवण्याकरता नाही. कशाकरता गीता सांगितली लक्षात ठेवा, कर्म सोडणं हा कृष्णाचा उपदेश नव्हे, तर योग्य पद्धतीने कर्म करणं हाच कृष्णाचा उपदेश आहे. कर्मस्वामी तू कृष्णनाथा, विषयावर येऊ, कर्मस्वामी तू कृष्णनाथा, इंद्रिय क्रिया समस्ता कोणा न करवे अन्यथा, कर्म नियंता श्रीकृष्ण. कर्माचा नियंता श्रीकृष्ण आहे, कोण आहे लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो, रमण रूपाने जी सत्ता प्रकट होते त्याला राम म्हणावं, आणि कर्मरूपाने जी सत्ता प्रसरण पावते त्याला कृष्ण म्हणावं. म्हणून कर्म कधी टाकता येत, टाकायचा प्रयत्न करू नका, चुकाल. टाकता येतं का नाही का, सांगे श्रवणी ऐकावे ठेले,
के नेत्रीचे तेजे गेले हे नासारंद्र बुझाले परिमळू नगे हे नटकेचे जरी काही तरी त्यागिले ते काही म्हणून कर्मत्यागो नाही प्रकृती म्हणता. ज्यांनी ज्यांनी प्रकृती धारण केलेली आहे त्याला कर्म कधीही टाकता येत नाही. एक पुन्हा अजून दुसऱ्या पद्धतीने सांगतो, कर्माचा त्याग म्हणजे कृष्णाचा त्याग, आणि कृष्णाचा त्याग करता येत नाही म्हणून कर्म कधी टाकता येत नाही. तुम्ही झोपला तरी कर्म चालू आहे ना, थांबलंय का? हां, तुम्ही झोपता पण आतलं पोटातलं कर्म अन्नपचन करण्याचं चालूच आहे. ते सांगतायत मी काय करतो तू झोपल्यावर, प्राणापानाची आजोळ भाती फुंक फुंको नि अहोराती आणि अटी तसे नेणो किती उदरा माझी. काय सकाळी उठल्याबरोबर पोट साफ झालं की बरं वाटतं कर्म घडलं रात्रीचं म्हणून, काय हो म्हटलं काय काही खरं नाही, काय खरं नाही. अरे तू झोपला तरी त्याचं कर्म चालू आहे. तू श्वास घेऊ नको, श्वास तोच घेतोय. तुम्ही श्वास घेता काय? काय तुम्ही श्वास घेताय? हां, उगीचच बोलू नका, गडबड होईल. श्वास कोण घेतो? नाकातून तुमच्या श्वासोश्वास चालू आहे. प्राणपानाच्या दोडभाती फुंक फुंकोनी अहोराती अटी तसे नेणो किती उदरा माझी. तुझ्या पोटामध्ये किती आठवून टाकतो बघ. अरे काय कृष्ण किती सांभाळतो, असा हा कृष्ण कर्मरूपाने नित्य प्रगट होणारा कृष्ण म्हणून लक्षात ठेवा. उच्च पदावर असून सुद्धा गंभीर नाही, खोड्या आहेत, लीला आहे. हां, जरा इकडे तिकडे भांडणं रावणं आहे. हां, अगदी लव्ह मॅरेज सुद्धा आहे. आता सांगेन मी तुम्हाला, अजून रुक्मिणी आलेली नाही ना, म्हणून एखाद्या तुमच्या पोराने लव्ह मॅरेज केलं तर वाईट वाटण्याचं कारण नाही, आपल्या देवाने तो आदर्श घालून दिलेला आहे. ते म्हणाले हे ऐकण्याकरता आम्ही इथे आलो का? मी तुम्हाला कुठे सांगितलं ऐका म्हणून? मी काय तुम्हाला ऐका म्हणून सांगितलं का? तुम्ही ऐकायला आलाय. फक्त मी तुम्हाला कृष्ण काय आहे ते सांगतोय. बघा आहे का नाही रामाचं ते बघणं बिघणं सगळं दिसर, तो पण आणि ते बाण आणि ते मग जाणं मागणं घालणं. इथे मागणं घालणं बिलणं काय नाही, आणि पळवली ती इथून तिथून नाही देवळातून. समथिंग युनिक. एका शब्दात सांगू का, या जगातलं युनिक फीचर्स म्हणजे कृष्ण. युनिक अलग लक्षात हो, कुणाला पटू दे कुणाला न पटू दे, कुणी मानू दे कुणी न मानू दे, कुणी देव म्हणू दे कोणी न म्हणू दे, चोर जार शिखामणी. ओ, विष्णू सहस्त्रनामातली पुढची नामावळी आहे बरं का. कृष्णाची स्तुती करताना सगळे म्हणतात विष्णू सहस्त्रनाम. आता हे चोर जार शिखामणी हे कुठलं सहस्त्रनाम? अहो हे सुद्धा सहस्त्रनामाच्या पुढचं आहे. तुम्हाला माहिती नाही ज्यांनी हे चोर जार शिखामणी म्हटलं त्याला सुद्धा सुदर्शन चक्र टाकलं आणि त्याची ज्योत यांच्या तोंडात गेली, आपल्यात मिळवून टाकलं. काय कृष्ण या शिशुपाल. शिशुपाल आहे की नाही? किती शिव्या दिल्या? अशी सभा भरली 100 शिव्या दिल्या. 100 शिव्या दिल्यानंतर टाकल्याबरोबर त्यालाही मुक्ती दिली, त्यालाही मुक्ती दिली असा म्हणला नाही की यांना मला. मग मला असं वाटलं कृष्णा हे विष्णू सहस्त्रनाम गाणारे नीट सगळं प्रद्युम्नायनमा अमक्यायनमा तमक्यायनमा त्यालाही तू काय देतोस माहिती नाही, पण शिव्या देणाऱ्याला मात्र तू मुक्ती. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा भागवत सांगेन तेव्हा सांगेन, उद्धवानी मुक्ती मागितली नाही, मुक्तीवरील गुरुभक्ती मागितली. काय सांगितली? बरं झालं मला आज आठवलं भागवत सांगायचं, जरूर सांगेन अप्रतिम. बरं का, भागवत म्हणजे 12 स्कंदातला एकादश स्कंद जो आहे ज्याच्यामध्ये उद्धवाला उपदेश केलेला आहे, अप्रतिम भाग. बरं का, काय सांगितलं? मुक्ती कोणाला पाहिजे मुक्ती म्हणे?
असे शिशुपालाधिकांना सगळ्यांना तू मुक्ती दिलीस, मला मुक्ती नको. मुक्तीवरील जी गुरुभक्ती ती माझा अवताराची अवतार शक्ती. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे सगळं करू शकतो कोण? एक कृष्णच करू शकतो. आणि म्हणून आपला वेळ होऊन गेला, आज पहिला दिवस आहे, म्हणून प्रस्तावनावजा तुम्हाला आज सुरुवात केली. याच्या पुढचा भाग आपण आता रासक्रीडेला सुरुवात करू उद्यापासून. भगवंताची रासक्रीडा जी आहे ती सांगीन, मग एक 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 सुंदर चरित्र, मग सुदाम आहे, मग द्वारकेला गमन आहे, आमकं तमकं जेवढं होईल तेवढं सांगेन, आणि मग एकनाथी भागवत सांगायला सुरुवात करीन. आजचा पहिला दिवस आहे, आपण सगळ्या आवडीने आज पहिल्या दिवसापासून येत आहात. आजच संकल्प करा की एक तारखेचं प्रवचन ऐकूनच आम्ही इथून बाहेर पडू, म्हणजे तिथपर्यंत बसायचं नाही. हो बरं, तिथपर्यंत बसायचं, शेवटचं त्या दिवशीचं कीर्तन संपलं की आपण निघून जायचं. म्हणजे घरी जरी गेला तरी रोज मनाने इथे येत जा, मी आणि तुम्ही असं एकमेकाचं एक अतूट प्रेमाचं नातं. त्या प्रेमाच्या नात्याला दुसरा कसलाही संबंध नाही. कृष्ण हा त्या प्रेमाच्या नात्याचा सांधा राहील तुमच्या माझ्यामध्ये, आणि ते नातं मात्र प्रेमाचं अतूट राहील. पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम महाराज सद्गुरुदादा महाराज अप्पा महाराज की जय.